आज आपण कालमापन या घटकाची चर्चा करणार आहोत. येणाऱ्या तलाठी आणि वनरक्षक या पदासाठी या घटकावर एक प्रश्न अपेक्षित आहे आणि तोही प्रश्न बघा कसा असतो. 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता, म्हणजे TCS किंवा IBPS नावाची जी कंपनी आहेत ती असे प्रश्न विचारते आणि आज आपण बघूया कालमापन घडलं. कालमापन आणि मी प्राध्यापक भाऊसाहेब कांबळे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता 15 ऑगस्ट 1947 ला जर असा प्रश्न जर विचारला गेला तर आपले काही कोडिंग पाठ असायला हवे आहेत. त्यामध्ये बघा कोडिंग पाठ करण्याची एक आयडिया सांगतो. 144 025 036 146 याचा अर्थ हा जो कोड आहे हा कोड जो 12 अंकाचा आहे हा महिन्याचा कोड आहे. काय महिन्याचा कोड आहे बघा. साधारण वर्षासन साधारण तर हा कोड आपला पाठ पाहिजे आणि लीप वर्ष जर बघायचं असेल तर 03 आणि जसा पुढे आहे तसं यात काय बदल करायचा नाही. त्यानंतर वारांचे पण कोड आहे, शतकाचे पण कोड आहे. उदाहरण बघा 12वं शतक 13वं शतक 14वं शतक आणि 15वं शतक हा 6420 बघा 6420 जर तुम्हाला 12वं शतक म्हणजे याचा अर्थ काय तर 1200 याचा अर्थ परत कळणार नाही तर लिहितो बघा 1200 1300 इथे 1400 इथे 1500 जर तुम्हाला पुढे जायचं असेल 1600 1700 1800 1900 2021 बघा काय तुम्हाला पुढे जायचं होतं काय अडचण. इथं काय येईल 4 6 1 6 4 2 0 6 4 पुन्हा जर पुढे जायचं असेल 2200 2021 2223 काय येईल 23 बघा आता 0 येईल. आणि वारांचे पण कोड आहे हे तुमचे पाठ असेल. वारांचे कोड बघा काय आहेत, वारांचे कोड सुद्धा आहेत. रविवार 0 सोमवार काही ठिकाणी दिलं ते एकल्या काय असेल 1 2 मंगळवार 3 बुधवार 4 गुरुवार 5 शुक्रवार 6 आणि शनिवार 0 काही ठिकाणी कोडिंग मध्ये इथे 0 दिलेलं आहे पण हे कोडिंग पाठ करून ठेवा. आता बघा आपण हा प्रश्न सोडूया. 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता. आता 15 ऑगस्टचा 15 डेला ऑगस्ट 2047 कोणतं वर्ष आहे साधारण. आता ही कोडिंग वार महिने लिहिले कमी नाही. आता बघा ते काय काय ते कळेल तुम्हाला मी का लिहिले नाही. कारण असं होतं का आपल्याला हे काय आहे कळलं पाहिजे. याचा अर्थ हा जानेवारी महिना आहे, हा फेब्रुवारी महिना आहे, हा मार्च आहे, हा एप्रिल आहे, हा मे आहे, हा जून आहे, हा जुलै आहे. जुलै कोणता असतो ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे आणि हा डिसेंबर आहे, लास्टचा डिसेंबर आहे. मग या ऑगस्टचा कोड काय बघा. ऑगस्ट कुठे इथे 3 + 3 केले. आता हे शतक वर्ष कोणतं आहे, कोणतं आहे 1900 म्हणजे 1900 कोड लागणार आहे. 1900 कोड काय आहेत 0 बघा 1900 कोडला 0. आता पुढचे वर्ष किती महिने वर्ष पुढचे कोड किती वर्ष आहे 47 लिहिले. काय लिहिले 47 आणि या 47 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहे. लीप वर्षाचा अर्थ काय ज्या वर्षाला 4 या संख्येने भाग जातो त्याला लीप वर्ष असे म्हणतात. मग या 47 वर्षामध्ये लीप वर्ष किती बघा 47 ला आपण 4 भागू. 4 × 4 उरले 0 म्हणून घेतला 7 4 × 4 उरले 3 सोडून द्या हे पकडा किती आहेत 11 / 7 का आपल्याकडे जे वार आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. आता रविवारने का सुरुवात झाली तर हे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. ग्रेगोरियन नावाचा ग्रस्त जो होता हा ख्रिश्चन होता आणि त्यांचा येशू बाप्पा जन्म झाला आणि नावाचा आहे येशू कालगणना. आपल्याकडे दोन कॅलेंडर आहेत
जनरली आपण भारतामध्ये जे वापरतो सौर कालगणना चंद्रावर आणि सूर्यावर आपली कालगणना ठरलेली असते आणि इथे हे मात्र येशू ख्रिस्त जन्मानुसार ठरलेलं आहे. मग आता गॅग्रेन नावाच्या व्यक्तीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वार काढले, तेच वार या ठिकाणी आहे म्हणून साधना मागला. यांची बेरीज करा बघा. आता काय होईल, 1 आणि 7 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 किती होईल 16. चला 1 आणि 2 1 आणि 1 2 2 आणि 4 6 6 आणि 1 7 भाग करा मध्ये 7. पाढे पाठ असेल तुम्हाला, पाढे जर पाठ असेल तुम्हाला बढिया पैकी करता येऊ शकतो. त्या 47 सुद्धा 4 ना भागा असं बघा, 4 एक 4 4 एक 4 4 एक 4 11. बाकी संघ घेणं नाही, इथे बाकी संघ महत्वाचे आहे. आता काय बघा, 7 एक 7 7 एक 7 भाग जाते 0, किती उरलेत 6 6 उरले. म्हणजे 6 कोड काय, शुक्रवार. म्हणजे याचा अर्थ काय होता, शुक्रवार होता. बघा जर तुम्हाला फास्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे गणित सोडू शकता, पण तुम्हाला ते आयडिया माहित पाहिजे, हे सगळं माहित पाहिजे. काय करता बघा, इथल्या इथं बघू आपण. बघा इथल्या इथं काय करता येईल, हा 15 आहे. ऑगस्टचा कोड काय, ऑगस्टचा कोड 3 आहे. एकूणच कोड काय आहे, 0 आहे. 47 वर 47 लीप वर्ष 4 एक 4 4 एक 4. आता बघा काय करायचं, आपल्याला 7 ना भागायचं आहे. 7 ना भागण्यापेक्षा करू आपण 7 2 14 1 उरला बघा, बरोबर नाही. 7 एक 7 किती उरले, 7 आणि 4 11 11 4 उरले. हा 4 आणि 3 7 झाला कॅन्सल. आता 47 आणि 1 48 47 आणि 1 झाला 48. 7 7 49 7 7 49 म्हणजे 1 उरला, 1 पुढे जा किंवा आपल्याला 6 उरले म्हणजे काय करायला लागेल आपला, 6 चौकोनचा 12 शुक्रवार असंही करता येऊ शकतो. पण किंवा काही लोकांना जर फास्ट जमत नसेल, दुसरा एक पर्याय बघा, इथे हे संख्या मांडल्यानंतर इथे कमी करता बघा, 7 2 14 1 उरला 4 3 1 4 4 4 8 7 1 7 1 उरला बघा. म्हणजे आता काय करू, इथं लिहा 12 7 2 7 7 तिथले 5 उरले. आता यांची बेरीज होऊ शकेल, पण ह्या गोष्टीत न पडण्यापेक्षा डायरेक्ट या गोष्टी जर करता आल्या तर बरे होते. समजा बघा, 30 जून 2023 चा वार कोणता असा प्रश्न आला. आणि TCSला आणि IBPSला हे असे प्रश्न विचारले गेले जास्तीत जास्त, तिने तारीख आणि वार विचारतात. आता 30 जून बघा, साधारण वर्ष आहे 23, साधारण वर्ष जूनचा काय 5 कोड आहे. नंतर वर्ष कोणतं आहे बघा, 2000 आहे. म्हणजे काय कोड आला, हा 6 आला. किती वर्ष आहेत, 23 वर्ष आहेत. लिप वर्ष बघा, 23 ला 4 ने भागू, 4 एक 4 4 5 20 किती आलेत 5. बाकी सगळे किती घेणं नाही. आता भागिले 7, बेरीज करू, 5 आणि 3 8 8 आणि 6 14 14 आणि 5 19. हा चाला 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6 भाग करा मध्ये 7. काय होईल आता, 7 एक 7 7 9 63 किती उरले, किती उरले 6. म्हणजे कोणता वर आला, 3 उरल्यानंतर तुम्हाला लिहून दिलं होतं बघा मी, पाठ केलं का नाही, पाठ केलं असत तर बघा, रविवारला 1, सोमवारला 2, मंगळवारला 3, बुधवारला 4, गुरुवारला 5, शुक्रवारला 6 आणि शनिवारला 0 कोड आहे. किती उरले, 6. 6 कोड काय, शुक्रवारी. बघा काय उत्तर आलं, शुक्रवार आलं. तुम्ही कोणता कोणताही दिवस इथे घेऊ शकतात, पण हे तुमचं पाठ असलं पाहिजे. पाठ कसं केलं ते एकदा बघा काय होईल, 144 हा कोण वर्ग आहे, 12 वर्ग आहे. 0 0 5 कोण वर्ग आहे, 5 वर्ग आहे. 0 36 कोण वर्ग आहे, 6 वर्ग आहे. आणि हे बघा 146 12 वर्ग अधिक 2 हे 12 वर्ग आहे ना, तर प्लस 2 केले असं तुम्हाला 4 नंबर सुद्धा पाठ करता येऊ शकते. आणखी एक प्रश्न घेतला बघा, 26 जानेवारी 1950 वार कोणता. 26 जसे आहे तसे, जानेवारीचा कोड लिप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे, साधारण वर्ष 144 म्हणजे 1 आला. हा 1 हे पाठ असलं पाहिजे, नाही तर बोर्डवर पाठ करा. 144 बघा, 1 4 4 0 2 5 आलं का, उपाय काय झाला आता, 0 36 3 6 6 कुठे आहे, खाली आहेत. म्हणजे परत आता हा काय होईल, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असं करते. 26 जानेवारीचा कोड 26 जानेवारीचा कोड काय आला, 1. 1950 कोड काय, 1950 हा 0 आहे.
खालीला बघा झिरो, नंतर पन्नास चे काय लिहिले पन्नास, लीप वर्ष बघा पन्नास चार ना भागू आपण पन्नास ला, चारे का चार एक होणार चार दुनी आठ, किती लीप वर्ष आले बारा भागिले सात। चला बेरीज करूया किंवा असा एक कट करता येऊ शकलो, बघा काय करता येईल तुम्हाला असा सुद्धा कट करू शकता तुम्ही, सात एक सात, सात दुनी चौदा, एकवीस, सात चौक अठ्ठावीस, एक कमी पडला एक कमी करू शकता किंवा बेरीज करा, दोन हा एक तीन, तीन सहा नऊ, एक एक पाच सहा, सहा दोन आठ भागिले सात, सात एक सात, सात एक सात एक उरला, सात दुने चौदा, किती उरले चार उरले, पाच उरले, पाच उरले बघा, नाही कळलं तर इकडं बघा, एकोणनव्वद भागिले सात, सात एक सात, एक उरला उरून घेतला नऊ, सात दुने चौदा, किती उरलेत पाच, पाचचा कोड काय झाला तुम्हाला, रविवारचा कोड काय होता एक, सोमवारचा दोन, मंगळवारचा तीन, बुधवारचा चार, गुरुवारचा पाच, शुक्रवारचा सहा आणि शनिवारचा शून्य, पाच कोड कोणाचा बघा गुरुवार, म्हणजेच याचा अर्थ झाला 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्य घटना अमलात आली तो वार होता गुरुवार। टीसीएस बघा असा एक प्रश्न विचारायला लागलाय जरा, त्यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मुलांना वेळ खाऊ प्रश्न असलं पाहिजे, काय पाठ असलं बळी आहे। आता 2008 मध्ये जुलै महिन्यात ती तारखेला समोर होता, तरी काय करणार मी आता एक जुलै काढणार, एक जुलै म्हणजे मी काय करणार एक जुलै म्हणेल, एक जुलै 2008 ला कोणता वार असं शोधेल, कसं शोधणार मी एक जुलै 2008, एक जुलै, जुलैचा महिना कोणता आहे आता इथं दोनच पैसा प्रश्न फक्त, जुलै इथे बघा किती कोड आहे जुलैचा शून्य, लीप वर्ष असू दे काय अडचण नाहीये, आता लीप वर्ष कुठपर्यंत जानेवारी फेब्रुवारीचे दरम्यान फक्त, 2008 म्हणजे 2000 कोड आहे किती आहेत सहा, 2008 आठ वर्ष आणि लीप वर्ष बघा या आठला चार ने भागा किती आलं दोन आले, भागिले किती आहेत सात, तर बेरीज करू आठ आणि दोन दहा, दहा आणि सात सोळा आणि सतरा, सतरा भागिले सात, सात एक सात, सात दोन किती उरलेत तीन उरले, म्हणजे याचा अर्थ आज झाला तीन उरले, तो तीन तर कोण होता बघा मंगळवार होता, म्हणजे काय कोणता आला मंगळवार, याचा अर्थ आज झाला एक जुलै 2008 ला मंगळवार होता, कोणता होता मंगळवार, बघा एक जुलै 2008 ला मंगळवार होता, मग 2 जुलै ला कोणता वार येईल तर बुधवार येईल, 3 जुलै ला कोणता वार येईल तर गुरुवार येईल, 4 जुलै ला कोणता वार येईल शुक्रवार येईल, 5 जुलै ला कोणता वार येईल शनिवार येईल, 6 जुलै ला कोणता वार येईल तर रविवार येईल, आणि 7 जुलै ला कोणता वार येईल तर सोमवार येईल, बघा असा प्रश्न विचारला त्यांनी 2008 मध्ये जुलै महिन्यात किती तारखेला सोमवार होता, तर 7 तारखेला सोमवार होता, या महिन्यात किती सोमवार आले असा प्रश्न होईल, बघा हाही प्रश्न होऊ शकेल, 7, 14, 21, 21 7 मिळवा 28, 1, 2, 3, 4 असे चार सोमवार येतील, म्हणजे 7, 14, 21 आणि 28 या चार तारखेला सोमवार असतील। हाच प्रश्न अतिशय कमी वेळेत आपल्याला करता येऊ शकतो, जर आपल्याकडे काही गट्स काही क्वालिटी असेल डेव्हलप केला असेल तर बघा काय करता येईल, एकदा बघा पुन्हा एकदा सांगतो बघा, आता मला एक गोष्ट माहित आहे का 2008 आहे बरोबर ना, 1 जुलै काढायची, 1 तारखेचा 1 जुलै महिन्याचा, जुलै महिन्याचा पाठ केला मी कोड शून्य, 2008 आठ वर्ष, 2000 याचा अर्थ कोणता आहे हा कोड आपला पाठ असला पाहिजे नाही, आणि लीप वर्ष किती आहेत दोन आहे, बघा सात एक सात, सात एक सात एक उरला, सात सहा एक सात हाई कॅन्सल, दोन एक तीन, तीन याचा अर्थ कोणवार आहेत तीनला, कोणवार आहेत मंगळवार आहेत, तीनला मंगळवार आहेत बरोबर ना, तीनला मंगळवार आहेत, आता आपलं काय करायचं सोमवार काढायचं आहे, म्हणजे यात काय करायला आपल्याला किती दिवस पुढे जावं लागेल, आपल्याला 6 दिवस पुढे जावं लागेल ना, किंवा पुढे जायचं असेल तसं काय करता तसं नसं करता तर पुढे जा, मग 4 ला बुधवार मनातले मत करा, 5 ला गुरुवार, 6 ला शुक्रवार बरोबर ना, 7 ला म्हणजे एक सॉरी एक मिनिट काय झालंय, हा मंगळवार आलात ना 1 तारखेला आला, 1 ला कोण वार आहेत तर मंगळवार आहे, 2 ला कोणता येईल बुधवार येईल, 3 ला कोणता येईल गुरुवार येईल, 4 ला कोणता येईल शुक्रवार येईल, 5 ला कोणता येईल शनिवार येईल, 6 ला कोणता येईल रविवार, आणि 7 ला कोणता येईल सोमवार, उत्तर काय आलं आपलं सोमवार 7 तारखेला
म्हणजे 2008 मध्ये जुलै महिन्यामध्ये 7 तारखेला सोमवार होता. असा चांगला प्रश्न तयार होऊ घातला आहे किंवा येऊ घातलेला आहे. दुसरा एक प्रश्न घेतला, 2016 मध्ये ऑगस्ट महिन्यात किती तारखेला मंगळवार होता. आतापर्यंत प्रश्न कसे विचारायचे, 10 ऑगस्ट 2008 वार कोणता, 5 ऑगस्ट 2016 वार कोणता. आता विचारला आपल्याला ऑगस्ट महिन्यातला वार कोणता आहे, तारीख दिलेली, वार तारीख विचारली, वार दिलेला आहे, तारीख विचारली. आता करू आपण बघा, समजा 1 जुलै म्हणू, काय ऑगस्ट म्हणू, 1 ऑगस्ट 2016 हा वार काढू, बरोबर ना. आता बघा 1 चा 1, ऑगस्टचं काय आहे कोडिंग, ऑगस्टचं कोडिंग काय आहे 3 आहे. 2000 कोडिंग काय होता 6 होता. 16 काय आहे 16, लीप वर्ष किती आले 4, 16 भागिले 4 किती आलं 4 भागिले किती 7, बेरीज करू चला, 16 4 20 20 6 26 26 3 29 1 30 भागिले 7, 7 चौक 28 किती उरले 2 उरले, म्हणजे याचा अर्थ आज झाला. कोड काय 2 बघा, 2 कोड काय, सॉरी हा 2 कोड काय सोमवार आहे, 2 कोड काय सोमवार बघा, म्हणजे याचा अर्थ 1 ऑगस्ट 2016 ला कोणावर होता तर सोमवार होता. विचारला कोणता मंगळवार, म्हणजे 2 ऑगस्टला काय असेल, 2 ऑगस्ट 16 काय असेल मंगळवार असेल. प्रश्न विचारला होता किती तारखेला, उत्तर काय आलं आपलं 2 ऑगस्टला, किती आलं 2 ऑगस्ट. अशा पद्धतीने चांगले चांगले प्रश्न आपल्याला कालमापनामध्ये तयार करता येतात. बंद करू बघा, एक प्रश्न आहे या ठिकाणी, आणि TCS IBPS मध्ये काय होतं मोठा प्रश्न असतो, वेळ कमी वाचायला तुमचा IAS पॅन किती मोठा आहे. विजयला आठवते की त्याच्या मुला जन्म तारीख 2530 आहे, असा प्रश्न वाचता वाचताच भरभरलेला पाहिजे. विजयला आठवते की त्याच्या मुला जन्म तारीख किती आहेत, 25 ते 30 आत आहे, म्हणजे 25 आणि 30 नाही, 26 27 28 किंवा 29 असेल बघा या तारखेपैकी असेल. पुढे काय म्हणला, त्याची पत्नी म्हणते, पत्नी काय म्हणते की माझा मुला जन्म काय झाला 22 ते 27 दरम्यान झाला, म्हणजे 22 आणि 27 काय जन्म नाही, याचा अर्थ झाला 23 24 25 आणि 26 जन्म झाला. तर दोघांना मुलगा झाला म्हणजे मुलगा झालाच, बरोबर ना, त्यांना बाळ झालं म्हणजे झालंच, आणि जन्मदिवस तो असणार म्हणजे असणारच आहे, मग कॉमन तर असणार ना, जन्मदिवस असेल तो कन्फर्म असणार आहे. मग यामध्ये बघा कोणती संख्या कॉमन दिसते आपल्याला, इथे बघा 26 कॉमन दिसते, इथे काय दिसते 26 कॉमन, म्हणजे त्या दोघांच्या मुलाचा जन्म तारीख काय आहे तर 26 आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे का, प्रश्न मोठा असणार आहे, प्रश्न मोठा असणार आहे, वाचायला वेळ लागणार आहे, पण सोडवताना आपण काय करायचं आहे, प्रश्न लिहिता लिहिता त्याचं उत्तर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा त्याच धर्तीचा प्रश्न आहे, प्रश्न मोठा आहे. आता उत्तराच्या पर्यायाकडे लक्ष द्या, जर तुमचा प्रश्न तुम्ही अगोदर अभ्यास केला असेल तर उत्तराच्या पर्यायाकडे लक्ष ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता तो काय म्हणला बघा, संपत आठवतो की माझ्या बाबाच्या मध्ये 15 ते 18 फेब्रुवारी, म्हणजे 15 पण नाहीये आणि 18 पण नाहीये, 15 ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान झालेली, म्हणजे 15 नाही 18 नाही. पुढे त्याची बहीण काय म्हणते, माझ्या भावाचा जन्म 16 फेब्रुवारी नंतर झाला, म्हणजे 16 फेब्रुवारी झालेला नाही आणि 19 फेब्रुवारीच्या अगोदर झालेला आहे, म्हणजे 19 पण झालेलं नाहीये. बघा प्रश्न वाचता वाचता उत्तर काढलंय मी 17 तारीख, बरोबर की नाही. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही काय फॉर्म्युला वापरणार आहात, तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवणार आहात, आपल्याला तो प्रश्न डोळ्याने किती सेकंद सुटता येईल ते लक्षात ठेवा. म्हणजे ज्याचा अर्थ झाला या सगळ्या गोष्टी मांडत बसण्यात काही फायदा होणार नाही. मला खूप चांगलं शिकवता येतं पण मला गणित सोडवता येत नाही, लवकर वेळ लागतो तर चालणार नाही. बघा चला सोडून दाखवतो ज्यांना कळलं नाही, बघा हा संपत आहे, संपत काय म्हणला की माझ्या बाबा जन्म तारीख ही 15 ते 15 नंतर आणि 18 फेब्रुवारीच्या आत, म्हणजे 15 ला 18 झालेली नाही, 16 किंवा 17 जन्म आहे. पुढे त्याची बहीण काय म्हणते बघा, बहीण म्हणते की माझ्या बाबा जन्म 16 फेब्रुवारी झालेला नाही आणि 19 फेब्रुवारी झालेला नाहीये, बरोबर ना, च्या मध्ये झालेला आहे, म्हणजे काय आलं 17 18, यात कॉमन तारीख कोणती भेटली आपल्याला 17, म्हणजे उत्तर किती झालं आपलं 17 हे त्याचं उत्तर आहे. बघा असा एक टाईपचा प्रश्न विचारतात की या प्रश्नाला असं शॉर्टकट उत्तर नाहीये, म्हणजे TCS म्हणणं असते का मुलांना विचार करावा फास्ट मध्ये. बघा आज रविवार आहे, बघा आज काय आहेत,
तर रविवार आहे. प्रश्न वाचता वाचता मांडू घ्या म्हणजे सोपं जाईल. परवा 15 कधी? परवा म्हणजे काय? हा काल आणि हा परवा. होती म्हणजे भूतकाळात होती. किती होती? 15, 16 म्हणजे किती असेल आज? 17 आहे होती. तर 3 दिवसांनी तारीख आणि वार, 3 दिवसांनी म्हणजे 1, 2 आणि 3 दिवशी, बरोबर ना? हा म्हणजे आला सोमवार, मंगळवार, बुधवार. बघा तारीख किती येईल? 18, 19 आणि 20. यात पर्याय आहे का? बघा बुधवार 3 दिवसांनी, 3 दिवशी, 3 दिवसांनी तारीख आणि वार, 3 दिवसांनी तारीख आणि वार काय? बघा बुधवार 20. किती नंबरचा पर्याय बरोबर आहे? 1 नंबरचा पर्याय बरोबर. तुम्हाला हे मांडावं लागेल. म्हणजे हे प्रश्न काय करतात तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ काय करतात? वेळ खाऊ प्रश्न आहेत. प्रश्न बघा, कालच्या अगोदरचा म्हणजे आज, हा कालच्या अगोदरचा, जर जर कालच्या अगोदर दिवस हा आज, काल कालच्या अगोदर काय आहे, काय म्हणलं आपल्याला? शुक्रवार असेल, शुक्रवार असेल तर रविवार कधी येईल? शुक्रवार, शनिवार आणि हा रविवार. म्हणजे काय उत्तर आपलं? रविवार. एक गोष्ट कन्फर्म मित्रांनो, टीसीएस आयबीपीएस तुम्हाला असे प्रश्न देईल की ज्या मागच्या एक्झाम मध्ये आलेले नाही, पुढे येतील माहिती नाही, पण मागे कुठेही प्रश्न पडलेला नाही असा प्रश्न येईल. आता मी तुम्हाला कालच्या अगोदर देईल, तो परवाच्या अगोदर देईल, उद्याच्या नंतर देईल, तारीख वार देईल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. कालमापनामध्ये काही प्रश्न अजून बाकी आहेत. आपण नेक्स्ट सेशन किंवा नेक्स्ट लेक्चर जेव्हा बनवूया तेव्हा आपण याच्यावर पुढचे गणित घेणार आहोत.